श्री स्वामी समर्थ रुईचे झाड व औषधी उपयोग रुईची फुले सुकून त्याचे चूर्ण करून मधातून घ्यावे आस्तमा तमा व श्वसनाचे फुफुसाचे आजार बरे होतात आपल्या हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रुतला असेल तर थोडेसे सुईने त्या जागी वरची स्किन काटा काढण्यासारखी करावी आणि तेथे रुईच्या पानाचा चीक लावा थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो मधमाशी गांजलमाशी चावून तिचा काटा तसाच राहिला असेल तर तोही निघतो पांढरी रुईची फुले सुकून नंतर ती थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि दोन चिमूट मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो मुकामार लागल्या ठिकाणी रुईचे पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे कान दुखत असेल तर रुईचे पिकलेले पान घेऊन त्याला थोडा तुपाचा हात लावून गरम करावे मग त्याचा रस कानात घालावा असे दोन तीनदा केल्यावर बरे वाटते छातीत कप जास्त झाल्यास रुईच्या पानाचा शेक देतात डायबेटीसच्या पेशंटने रुईची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व चार तास ठेवावे शुगर कमी होते विंचू चावला असेल तर किंवा विषारी कीटकदंश असेल तर तेथे रुईचा चीक लावावा, वेदना कमी होतात रुईच्या पानांचा डिंको जर नायटा झालेल्या जागेवर लावला तर नायटा व इतर त्वचारोग बरे होतात श्री स्वामी सम